कार्तिकी एकादशी व माऊलींचा 725वा संजीवन समाधी सोहळा जणू वारकरी भाविक भक्तांसाठी पर्वणीस ठरला आहे. माऊलींचे मंदिर आणि इंद्रायणी माईचा घाट जणू आपल्या भाविक भक्तांची वाटच पाहत होते. जय हरी माऊली. आषाढी कार्तिकी भक्तजन येती, पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती, या ओळीप्रमाणे आणि गीताप्रमाणे आज आम्ही आहोत इंद्रायणी नदीच्या काठी. आज आहे 30 नोव्हेंबर 2021, म्हणजेच कार्तिकी एकादशी. आणि कार्तिकी एकादशी म्हटली म्हणजे इंद्रायणी काठ हा दुमदुमून जातो. देशभरातून आणि महाराष्ट्रातून दूरदूरून येणाऱ्या वारकरी आणि भाविक भक्त यांच्या संख्येने आजचा हा घाट, आजचा हा परिसर अतिशय बघण्यासारखा आहे. आणि या 2 तारखेला, येणाऱ्या 2 तारखेला म्हणजे 2 डिसेंबर 2021 रोजी संत श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणजे माऊली यांचा 725वा म्हणजे सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सव आहे. संजीवन समाधीचा हा महोत्सव, हा सोहळा पाहण्यासारखा आहे. आज आपण सीडवर्ल्डच्या या कॅमेऱ्यातून बघत आहोत कार्तिकी एकादशी 2021 इंद्रायणी घाट. कार्तिकी एकादशी व संजीवन समाधी सोहळ्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त मोठ्या संख्येने आळंदी येथे येतात. आणि येथे येताच ओढ लागते ती माऊलींच्या दर्शनाची. दूरदूरून आलेल्या आपल्या लाडक्या भक्तांच्या स्वागतासाठी जणू इंद्रायणी माईचा घाट सज्ज झाला आहे. या इंद्रायणी काठावरूनच दिसते ज्ञानेश्वरी मंदिर. या पवित्र इंद्रायणी माईच्या पाण्यामध्ये भाविक मनसोक्त स्नान करताना दिसतात. तसेच वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस कर्मचारी आणि NDRFचे जवान सज्ज दिसत आहेत. त्रिवेणी भागीरथी कुंडावर भाविक टाळ मृदुंगाच्या तालावर कुठे वारकरी ठेका धरतात तर कुठे फुगड्या खेळून आनंद लुटतात. आळंदीत येऊन माऊलीच्या भेटीने भक्त सुखावतात आणि न कळतच मनी येते इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची. लहानपणापासून सर्वांनाच माहीत असणारे वासुदेवाचे इंद्रायणी काठी दर्शन झाले. पण दुर्दैव म्हणजे वासुदेव आला रे वासुदेव आला हे सूर आता जास्त ऐकूच येत नाहीत. कार्तिकी एकादशी व माऊलीच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त सुरू असलेल्या कीर्तनाने व अभंगाने इंद्रायणी घाटाचे वातावरण अगदी भक्तिमय झाले. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला आपल्या कमेंट्सद्वारे नक्की कळवा.
आणि हो अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन ठिकाणी एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हरी माऊली.